पूर्व विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विदर्भाच्या आमदारांची मागणी. नुकसान झालेल्या ठिकाणी राज्य सरकार हेक्टरी 25,000 रुपये करणार मदत. विदर्भात पावसाचा जोर आज ओसरला पण शेती आणि घरांचं मोठं नुकसान. कोकण आणि कोल्हापुरात मुसळधार सुरू. राज्यातल्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत, पण बघूयात या बुलेटिनच्या इतरही टॉप स्टोरीज. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुश खबर. पीक कर्ज परतफेडीची मुदत राज्य सरकारनं 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधानसभेत घोषणा. डान्सबार बंदीबद्दल गृहमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. बारगर्ल्सना केंद्रस्थानी ठेवून पुन्हा काढणार अध्यादेश. मोठी हॉटेल्स आणि बारमधल्या डान्सची व्याख्या ठरवली जाणार. गुजरातमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात घरटी खर्चाचं प्रमाण घटलं. सरकारी खर्चातही कपात, तर नरेंद्र मोदी पंतप्रधान नकोत. अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी सीएनएन आयबीएनकडे स्पष्ट केली भूमिका. उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबईतला आलिशान ग्लास हाऊस तोडण्याच्या कारवाईला सुरुवात. नाईक कुटुंबियांनी स्वतःहून केली कारवाई. 20 जुलैपर्यंत हायकोर्टानं दिली होती मुदत. आणि गुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये साई भक्तींनी दर्शनासाठी केली मोठी गर्दी. 2 लाखांपेक्षा जास्त साई भक्त शिर्डीत दाखल.